जिल्हा परिषद पदभरती दोन हजार तेवीससाठी मित्रांनो तुम्ही फॉर्म भरलेले होते साऱ्या पदांचे निकाल लागलेले आहेत काहींचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले आहेत परंतु जी महत्त्वाची पदं होती आरोग्यसेवक आरोग्यसेविका आणि मित्रांनो ग्रामशोक या पदांच्या परीक्षा दहा जूनपासून ते एकवीस जून दोन हजार चोवीसपर्यंत या ठिकाणी सुरू होणार आहेत तर यामध्ये मित्रांनो तुम्ही जर नॉन पेसा जिल्ह्यांसाठी अप्लाय केलेला आहे तर तुमचं हॉल हॉलटिकीटबद्दल मित्रांनो लिंक प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ऑफिशियल वेबसाईटवरती पाहू शकता परीक्षा कॉल लेटर एक्झाम हॉल हॉलटिकीट डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा तर ही लिंक मित्रांनो उपलब्ध झालेली आहे हॉल हॉलटिकीट जी आहे मित्रांनो किती तारखेला मिळणार आहे ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे तुम्ही मित्रांनो कुठल्या पदासाठी अप्लाय केलं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा मित्रांनो ह्या ज्या तेरा जिल्हे आहेत मित्रांनो नॉन पेसा सोडून बाकीचे जे पेसामधील तेरा जिल्हे आहेत त्या जिल्हा परिषदांच्या वेबसाईटवरती अजूनपर्यंत तरी वेळापत्रक आलेले नाहीत बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी कमेंट करून या ठिकाणी सांगत होते की पुणे झेडपीच्या वेबसाईटचं वेबसाईट किंवा पुणे झेडपीचं जे आहे वेळापत्रक प्रसिद्ध झालेले आहे अशी न्यूज त्यांनी ऐकलेली आहे परंतु मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटवरती अजून त्यांनी वेळापत्रक दिलेलं नाही आहे कारण की पुणे हा मित्रांनो पेसामध्ये येणारा जिल्हा आहे पेस जरी मित्रांनो पुणे झेडपीमध्ये या ठिकाणी नॉन पेसाच्या जरी वॅकेन्सी असल्या नॉन पेसाच्या तरी देखील मित्रांनो त्यांनी वेळापत्रक जे आहे त्यांचं प्रसिद्ध केलेलं नाही कारण की हे जे वेळापत्रक आहे याच्यामध्ये पाहू शकता एवढेच जिल्हे आहेत मित्रांनो ज्याच्यामध्ये पहा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड वर्धा गोंदिया त्यानंतर भंडारा नागपूर हिंगोली परभणी लातूर धाराशिव जालना बीड छत्रपती संभाजीनगर वासिम बुलढाणा अकोला कोल्हापूर त्यानंतर पहा सोलापूर सांगली आणि सातारा याच जिल्ह्यांची मित्रांनो नॉन पेसाचे जे आहेत तुमच्या परीक्षा होणार आहेत कारण की हेच मित्रांनो जे शेड्यूल दिले आहे आय बी पी एसने त्याच्यामध्ये या जिल्ह्यांचा समावेश आहे आणि यांच्या प्रत्येक जिल्ह्याच्या वेबसाईटवरती वेळापत्रकं जे आहेत ते प्रसिद्ध होत आहेत बाकी तेरा जिल्हे जे आहेत त्यांच्या परीक्षा कधी होतील पेसाच्या ते मी तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती आणि डिस्क्रिप्शन ऑप्शन बॉक्समध्ये देतोय तर बघा सध्या मित्रांनो तुमचे ज्या परीक्षे होत आहेत आरोग्यसेवक ग्रामशोक आरोग्य सेविका या पदांसाठीच्या त्याच्याबद्दल आता प्रत्येक जिल्हा परिषदच्या वेबसाईटवरती अशा पद्धतीने हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी लिंक देखील उपलब्ध झालेली आहे परंतु मित्रांनो सध्या हॉल तिकीट तुमचे डाउनलोड होत नाहीत कॉल लेटर डाउनलोड इज ओव्हर दाखवत आहे इथं ज्यावेळेस मित्रांनो तुम्हाला लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकण्याचं ऑप्शन येईल त्यावेळेस समजायचं की तुमचं हॉल तिकीट आलेलं आहे तर मित्रांनो जसं या ठिकाणी ऑप्शन चालू होईल तसं तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ बनवून आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती प्रकारे माहिती दिली जाईल तुम्ही ज्या पदांसाठी अप्लाय केलंय कुठल्या पदासाठी अप्लाय कमेंट कमेंटमध्ये सांगा कारण की एवढ्याच पदांसाठी मित्रांनो सध्या टिकट जनरेट होतील आणि अंगणवाडी सेविका नॉन पेसाचे देखील अजून एक्झाम राहिलेली आहेत पेसाचे अजून मित्रांनो कुठलेच वेळापत्रक आलेली नाही आहेत आले तर बघा मग ही जी वेळापत्रक आलेली आहेत याची तिकीट किती तारखेपर्यंत तुम्हाला भेटतील जे वेळापत्रक आले त्याच्यानुसार मित्रांनो समजा दहा तारखेला पाहू शकता तुमची परीक्षा या ठिकाणी चालू होणार आहे आरोग्य सेवक या पदासाठीची दहा तारखेला परीक्षा चालू होते आरोग्यसेवक पदासाठी तर दहा तारखेच्या अगोदर मित्रांनो कधी हॉल तिकीट येतं ते तुम्हाला जाहिराती ज्या प्रसिद्ध झालेली त्याच्यामध्येच त्यांनी ऑलरेडी माहिती दिलेली मी माझ्या माहिती सांगत नाही तर बघा जाहिरातीमध्ये जर बघितलं तुम्ही परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या आधी सात दिवस मित्रांनो तर सात दिवस अगोदर तुम्हाला आय बी पी एसच्या वेबसाईटवरती या ठिकाणी हॉल तिकीट उपलब्ध होतील असं या ठिकाणी सांगण्यात आलेले आणि तुम्हाला मेल देखील येऊ शकतात मेल देखील तुम्ही चेक करत राहा किंवा एस एम एस देखील येऊ शकतात आय बी पी एस मार्फत जरी नाही आले तरी तुम्हाला इथं ऑफिशियल वेबसाईटवरती मित्रांनो लॉग इन करून हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहे तर परीक्षेच्या सात दिवस अगोदर जर पाहिलं दहा तारखेला ज्यांची ज्यांची परीक्षा असेल म्हणजे तुम्हाला चेक करायचं आहे सर्वांनी समजा तुमची मित्रांनो दहा तारखेला परीक्षा असू शकते म्हणजे फर्स्ट शिफ्ट मध्ये या ठिकाणी शिफ्ट वाईज तुमचे पेपर होणार आहेत जर दहा तारखेला नसेल तर अकरा तारखेला असू शकते बारा तारखेला असू शकते तर तुम्हाला सात दिवस अगोदर म्हणजे दहा तारखेला ज्यांची परीक्षा आहे त्यांनी एकदा येऊ शकतं परीक्षेच्या सात दिवस अगोदर समजा तुम्ही ग्रामशोक पदासाठी अप्लाय केलेलं आहे तर ग्रामशोकचं कधी येईल मग सोळा तारखेला ग्रामशोकची परीक्षा चालू होते सोळा तारखेपासून तर सोळा तारखेच्या सात दिवस अगोदर म्हटलं तर नऊ ग्रामशोकचे टिकट जे आहेत ते उपलब्ध होऊ शकतात तर सिप्ट वाईज पेपर आहेत सर्वांचे एकाच दिवशी तर पेपर होणार नाहीत म्हणजे या ठिकाणी मित्रांनो दहा अकरा बारा तारखेला या ठिकाणी आरोग्यसेवकचे या ठिकाणी पेपर आहेत तर त्यांचे मित्रांनो परीक्षेच्या सा सात दिवस अगोदर तुम्हाला हॉल हॉलटिकीट जे आहे त्या ठिकाणी चेक करत राहायचं आहे सर्वांनी जशी मित्रांनो या ठिकाणी ही लिंक ॲक्टिव्हिट होईल तशी तुमच्यापर्यंत माहिती जी आहे व्हिडिओ बनवून शेअ तुम्हाला शेअर केली जाईल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती त्यासाठी टेलिग्राम चॅनलही जॉईन करून ठेवा तर बघा प्रत्येक वेबसाईट जी आहे जिल्हा परिषदेची तिथं आता अशा पद्धतीने लिंक यायला सुरुवात झालेली म्हणजेच लवकरच तुमचे हॉल हॉलटिकीट देखील डाउनलोड करण्यासाठी मित्रांनो सुरू होतील याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा हा व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद मित्रांनो सध्याच्या जिल्हा परिषद पदभरतीमधील आरोग्यसेवक या पदासाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल फास्ट रिव्हिजनसाठी तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी आरोग्यसेवक पुरुष तांत्रिक नोट्स हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे जे की मित्रांनो आय बी पी एस पॅटर्ननुसार फास्ट रिव्हिजनसाठी तुम्हाला उपयुक्त आहे या पुस्तकामध्ये मित्रांनो संपूर्ण नवीन तांत्रिक अभ्यासक्रम जो आलेला आहे त्यानुसार मित्रांनो तुम्हाला नोट्स दिलेले आहेत एकोणीसशे पंच्याहत्तर प्लस प्रश्नांचा या पुस्तकामध्ये त्यांनी मित्रांनो समावेश तुम्हाला करून दिलेला आहे तर जे मित्रांनो तुम्ही आरोग्य सेवक या पदासाठी तयारी करताय तर त्यासाठी अत्यंत उपयुक्त नवीन अभ्यासक्रमानुसार स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचे पुस्तक आहे कुठल्याही बुकस्टोरमधून अथवा ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकतात त्याचबरोबर आरोग्य सेविका या पदासाठी जरी तुम्ही अप्लाय आहे तर त्यासाठी फास्ट रिव्हिजनसाठी आयबीपीएस पॅटर्ननुसार आरोग्य सेविका महिला तांत्रिक नोट्स संपूर्ण नवीन तांत्रिक अभ्यासक्रमानुसार मित्रांनो आयबीपीएसच्या नवीन बदलत्या पॅटर्ननुसार हे पुस्तकं आहे ज्यामध्ये बाराशे प्लस प्रश्नांचा समावेश त्यांनी करून दिलेला आहे तर ही दोन्ही पुस्तकं मित्रांनो मित्रांनो आरोग्यसेवक आरोग्य सेविका या नवीन अभ्यासक्रम जो आहे तांत्रिक अभ्यासक्रम झेडपी पदभरतीचा त्यानुसार बनवलेली आहेत फास्ट डिव्हिजनसाठी तर त्याचा उपयोग तुम्हाला होणार आहे कुठल्याही पोस्टोरमध्ये पुस्तकंही उपलब्ध आहेत त्याचबरोबर जुने, जुने जे तांत्रिक प्रश्न आहेत जुने तांत्रिक प्रश्न देखील येऊ शकतात येण्याची शक्यता आहे परंतु त्याच्यासाठी तुम्ही मित्रांनो तुमची तयारी पाहिजे तर जुने तांत्रिक आतापर्यंत जेवढ्या पण प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत आरोग्य विभाग एकशे सत्तावन्न प्रश्नपत्रिका संच म्हणजे एकशे सत्तावन्न प्रश्नपत्रिकांचा मित्रांनो हा संच त्यांनी बनवून दिलेला दोन हजार बारापासून पासून दोन हजार बावीसपर्यंतच्या तेरा हजार दोनशे प्लस प्रश्नांचा समावेश करून हे पुस्तक तयार करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये आरोग्य सेवक आरोग्य सेविका औषध निर्माण अधिकारी स्टाफ नर्स असेल किंवा इतर जेवढी पण घटकं आणि ड मध्ये पदे येतात आरोग्य विभागाची त्या सर्वांचा याच्यामध्ये समावेश आहे तर ही स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांची पुस्तक मित्रांनो विठ्ठल नागनाथ रावतवर सरांनी यांचं लेखन संकलन केलेले ऑनलाईन ऑफलाईन तुम्हाला कुठल्याही स्टोअर मध्ये भेटून जातील